पुन्हा एकदा हॅलो. आजचं व्याख्यानाचा विषय जो आहे तो आदि शंकराचार्य हा आहे. या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना नम्रपणे एक विनंती करू इच्छितो की आदि शंकराचार्यांचं जीवन, कार्य, त्यांचे विचार आणि तत्वज्ञान याची थोरवी एवढी मोठी आहे आणि एवढी विशाल आहे की माझ्यासारख्या थोड्याशाच वाचन केलेल्या व्यक्तीला त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा परिचय करून देणं शक्य होणार नाही. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे, तरी सुद्धा मी आज माझे या विषयाचे विचार आपल्यापुढे मांडणार आहे. आपल्यापैकी अनेक लोक या क्षेत्रात अधिकारी आहेत, त्यांना याची पूर्ण जाणीव आहे. हा विषयाचाही माझ्यापेक्षा चांगला आकलन आहे, त्यांनी माझे विचार कृपा करून ऐकून घ्यावे. माझं कुठे काही चुकलं तर आपण मला निश्चितपणे सुधारू शकता, मला त्याप्रमाणे सूचनाही करू शकता. मी त्यांचं स्वागतच करेन. आपल्या देशामध्ये तीन महान विभूती होऊन गेल्या आहेत की ज्यांनी धर्मप्रसार, धर्मसंरक्षण आणि या संस्कृतीचं संरक्षण करता आपापल्या कालखंडामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यापैकी पहिले आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज आणि विवेकानंद या तिघांमध्ये एक सूत्रता आहे. या तिघांनी अत्यंत प्रतिकूल काळामध्ये परचक्राचं किंवा परकीय विचारांचं किंवा सनातन धर्माला आव्हान देणाऱ्या विचारांचं जेव्हा या देशावर आक्रमण झालं, त्यावेळेला तो हल्ला परतवून लावण्याकरता, या देशाची संस्कृती, विचार आणि धर्म टिकवून ठेवण्याकरता आणि त्याची थोरवी वाढविण्याकरता जे महान कार्य केलेलं आहे त्याला इतिहासात तोड नाही. या तिन्ही लोकांनी आपापल्या अत्यंत अल्पायुष्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात धर्मप्रसाराचं आणि संवर्धनाचं जे कार्य केलं ते अनेकांना अनेक आयुष्यांमध्ये देखील शक्य कदाचित होणार नाही. आणि म्हणून आज आपण आदि शंकराचार्यांचं स्मरण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांचा परिचय करून घेणार आहोत. मोठ्या विभूतींचा जन्म पण एक कारण असतं आणि त्यांचा जन्म एखाद्या कालखंडामध्ये समाजाला दिशा देण्याकरता, देशाला वेगळा आयाम देण्याकरता, सुधारणा करण्याकरता खूपच महत्वाचा असतो. भगवद्गीतेमध्ये याच्याबद्दलचा एक श्लोक आहे तो आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सुजाम्यहम. ही जी कल्पना आहे की धर्माच्या पतनाच्या काळात, विलयाच्या काळामध्ये धर्माच्या संरक्षणाकरता, संवर्धनाकरता मोठी माणसं पुढे येतात, थोर पुरुष जन्म घेतात, विभूती त्या धर्माचं संरक्षण करण्याकरता पुन्हा पुन्हा आपल्या अवतार कार्यातून सिद्धता करतात. ती आदि शंकराचार्यांच्या काळाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अत्यंत खरी आहे. त्यांचा जन्म केव्हा झाला यापासून आजही अनेक वाद आहेत, परंतु आपण जरा त्यांच्या जन्माची तिथी आणि त्याच्या पाठीमागचं प्रयोजन जर लक्षात घेतलं तर आपल्याला इतिहासातली एक मोठी त्रुटी लक्षात येईल. आदि शंकराचार्यांचा जन्म जवळपास 2500 वर्षांपूर्वी म्हणजे युधिष्ठिर संवतानुसार 3139 मध्ये झाला असं मानलं जातं, किंवा ख्रिस्ताच्या 2663 2500 वर्षांपूर्वी झाला असं मानलं जात. अनेक वर्षांपर्यंत याच्याबद्दल योग्य ते पुरावे नव्हते, योग्य ती माहिती नव्हती, पुरेसं संशोधन झालं नव्हतं आणि त्यामुळे आपणाला असं वाटत होतं की आदि शंकराचार्यांचं जीवन आणि कार्य हे इसवी सनाच्या 780 ते 820 दरम्यान असलं पाहिजे आणि असंच आपल्याला बहुतेक इतिहासांच्या पुस्तकातून सांगण्यात येत होतं. परंतु गेल्या काही दशकांमध्ये जे अभ्यास झाले, ज्या प्रकारची माहिती संशोधन अनेक संशोधकांनी, विचारकांनी संकलित केली, त्यातून जे सत्य पुढे आलेलं आहे त्यानुसार शंकराचार्यांचा काळ बराच अगोदरचा आहे. सुधन्वा नावाच्या राजाचा ताम्रपट त्यांच्या जीवनाची तिथी निश्चित करणारा आहे. तसंच विमर्श नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की निखिल योगी चक्रवर्ती श्रीमद शंकराचार्य भगवत पाद पद्मोर्य, तर या श्लोकामध्ये त्यांच्या जन्माची तिथी नेमकी दिलेली आहे आणि ती आता बऱ्याच अंशी खरी आहे असं मानलं जातं. कुमारील भट्ट हे शंकराचार्यांचे समकालीन होते. त्यांच्याबद्दल जीन विजय नावाच्या जैन ग्रंथात जो उल्लेख आहे त्याचा जर विचार आपण केला तर त्यानुसार सुद्धा जवळपास ख्रिस्तपूर्व 468 वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा जन्म आणि कार्याला प्रारंभ झाला असं आपल्याला मानता येईल. गोवर्धन मठामध्ये, द्वारका पीठामध्ये, कांचीच्या पीठामध्ये याच तारखेचं समर्थन करणाऱ्या अनेक पुराव्यांची उपलब्धता आहे.
महान गौतम बुद्धाच्या जन्मानंतर जवळपास 100 वर्षानंतर आदि शंकराचार्यांचं कार्य सुरू झालं असं मानलं जातं. त्याला बऱ्याच अंशी तथ्य आणि आधार आहे. परंतु असं असून सुद्धा आपल्याला मात्र असं सांगण्यात आलं होतं की 780 ख्रिस्त शक विषय सजेस्ट करा. 780 ख्रिस्त शतकामध्ये शंकराचार्यांनी अवतार घेतला आणि अशाच प्रकारचा अनेक पाश्चिमात्य आणि भारतीय विचारवंतांनी हा विचार मान्य केला. विशेषतः जॉन कोलर सारख्या भारतातल्या भारताबद्दलचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने ही तारीख सांगितल्यामुळे अनेकांना ती खरी पण वाटली. परंतु नंतर नंतर मात्र असं लक्षात आलं की हा आधार चुकीचा आहे. 780 मध्ये जे शंकराचार्य होते खरं पाहिलं असता त्यांचं नाव अद्वैतानंद असं होतं आणि त्यांच्यावरूनच आपण सॉरी अभिनवानंद असं होतं आणि त्यांनाच आपण आधी शंकराचार्य मानलेलं आहे. केवळ शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये प्रत्येक पीठाधीशांना शंकराचार्य म्हणतात त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्या. इतिहास ज्या समाजाला समजला नाही, ज्या समाजाने इतिहासाचं योग्य अध्ययन केलं नाही, इतिहासाबद्दल जागृती दाखविली नाही, त्या समाजाचं भविष्य देखील अंधकारमय असतं. आणि म्हणून आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल आपण अधिक जागरूक तुळसपणे विचार करण्याचा आज वेळ आलेली आहे. शंकराचार्यांच्या जन्मतिथीबद्दलचा हा जो काही प्रवाद आहे तो दूर करणं या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की केरळामधल्या कालडी नावाच्या गावामध्ये आदी शंकराचार्यांनी जन्म घेतला आणि तिथूनच त्यांच्या जीवन कार्याला प्रारंभ झाला. हे कालडी ग्राम आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. तिथे आजही शंकराचार्यांचं मठ, शारदेचं मंदिर आणि फार सुरेख वातावरण आहे. तिथे पूर्णा नावाची नदी वाहते. कालडी ग्रामात शंकराचार्यांनी जन्म घेतला. त्याला अनेक वर्षांपासून, त्याच्या अगोदर अनेक शतकांपासून दक्षिणामूर्तीचं पवित्र स्थान असं मानलं जात होतं. तिथे आजही दक्षिणामूर्तीचं एक उत्तम मंदिर आहे, शारदेचं मंदिर आहे आणि दक्षिण भारतातलं अत्यंत जुनं क्षेत्र म्हणून कालडी ग्रामाचा उल्लेख केला जातो. कोची सारख्या शहरापासून केवळ 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या छोट्याशा खेड्याने संपूर्ण भारताला बदलवणारा एक महापुरुष दिला आणि त्यातून भारताच्या वैभवात, संस्कृतीत, साहित्यात मोठी भर पडली हे आपण अभिमानाने सांगू शकतो. त्यांचा जन्म नंबुद्री नावाच्या एका कुळामध्ये झाला. त्यांचे आजोबा जे होते त्यांचं नाव होतं विद्याधिराज नंबुद्री. हे स्वतः महान पंडित होते, शंकराचे मोठे उपासक होते आणि त्यांनी स्वतः अनेक ग्रंथांवर टीका केली होती. शंकराचार्यांमध्ये त्यांच्या आजोबापासूनच जो काही विद्वत्तेचा, विचारांचा, प्रगल्भतेचा प्रवाह आला तो नंतर मोठ्या प्रमाणात दृगोचर देखील झाला. त्यांचे वडील, त्यांचं नाव शिवगुरु आणि आईचं नाव आर्यांबा असं होतं. शिवगुरूंना अनेक वर्ष मूल झालं नाही आणि म्हणून दोघांनी देखील पती पत्नीने शंकराची आराधना केली. खूप वर्ष आराधना केल्यावर शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि शंकर पार्वतीने त्यांना सांगितलं की तू आम्हाला एखादा वर मागू शकतोस, तुला ते म्हणाय आम्हाला एक मुलगा हवा. शिवगुरु हे शंकराचे असाधारण तपश्चर्या करणारे, उपासना करणारे असल्यामुळे त्यांना शंकराच्या पासून शंकरासारखंच तेज असणारा, तेजस्वी, बुद्धिमान पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून जेव्हा शंकराने त्याला विचारलं कशा प्रकारचा मुलगा तुला हवा, असा मुलगा की ज्याला प्रचंड दीर्घायुष्य मिळालं असेल, सुखसंपत्ती आणि सन्मान मिळाला असेल, असा की ज्याच्यापाशी अल्पायुष्य असेल पण जो खूप विद्वान असेल, जो धर्मकार्यामध्ये, तत्वज्ञानामध्ये मर्मज्ञ असेल आणि जो समाजाला बदलेल. आपल्यापैकी कोणालाही असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर सामान्यपणे संपन्न, श्रीमंत होणारा, दीर्घायुषी मुलगा मिळावा अशीच कामना राहील ना. परंतु असं नाही. काही लोक आपल्यापेक्षा थोडे वेगळे असतात. ते समाजाचा अधिक व्यापक विचार करू शकतात. माझ्यापेक्षाही माझा समाज अधिक महत्वाचा आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. आणि जेव्हा असा समाजाप्रती आदराची भावना एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये असते तेव्हा त्या समाजाच्या उद्धाराकरता, त्या समाजाच्या विकासाकरता आपलं, आपल्या कुटुंबाचं सर्वस्व दान करण्याची, सर्वस्वाचा होम करण्याची, आहुती देण्याची त्यांची मानसिक तयारी असतेच. शंकराचार्यांच्या वडिलांनी ही तयारी दाखवली आणि त्यांनी म्हटलं हे प्रभू शंकरा मला अल्पायुष्य असणारा का होईना पण अत्यंत गुणी, विद्वान, मर्मज्ञ मुलगा तुम्ही वर म्हणून द्या. आणि शंकराचार्यांचा जन्म झाला असं मानलं जातं. लहानपणापासूनच शंकराचार्यांची बुद्धी अत्यंत प्रगल्भ होती.
आपल्यापैकी अनेकांनी, म्हणजे मी ज्या काही शंकराचार्यांची काही चरित्र आणि लेख वाचले त्यात अनेकांचा असा आक्षेप आहे की इतक्या लहानपणी एवढा विद्वान पुरुष कसा असू शकतो, एखादा मुलगा इतका विद्वान. परंतु एक लक्षात घ्या, काही मुलं जन्मतःच प्रतिभेचं लेणं घेऊन आले असतात. हे काही शंकराचार्य हे एकमेव उदाहरण नाही आणि त्यामुळे त्यावर अविश्वास दाखवण्याचं काहीही कारण नाही. इतर वेळी आपण मोझार्ट सारख्या महान संगीतकाराचा उल्लेख चाइल्ड प्रॉडिजी या नावाने करतो, बाल अद्भुत म्हणून करतो, मग शंकराचार्यांच्या बाबत आपल्या मनात असा संशय येण्याचं सहसा कारण असू नये. अत्यंत लहान वयापासून शिवगुरूंनी त्यांना वेदांची आणि संस्कृत भाषेची संथा द्यायला सुरुवात केली. विलक्षण तीव्र स्मरणशक्ती आणि एकपाठी असल्याचं वैभव त्यांच्यापाशी लहानपणापासून होतो. त्याचा परिणाम असा झाला की जी गोष्ट त्यांना एकदा सांगितली जाईल ती सहजपणे आत्मसात करायची, मुखोद्गत करायची त्यांची क्षमता अपूर्व होती. त्यामुळे वयाच्या लहानपणापासूनच त्यांना केवळ संस्कृत भाषेचं परिपूर्ण ज्ञान झालं नाही तर या भाषेवर असं असाधारण प्रभुत्व त्यांना प्राप्त करता आलं की वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी स्वतःच्या संस्कृत रचना करायला सुरुवात केली. 8व्या वर्षी त्यांनी वेदांग जवळपास पूर्ण अभ्यासलं होतं, त्याचा अभ्यास त्यांनी प्रारंभ केला होता. आपल्या या जीवनाचा उद्देश सांगताना शंकराचार्यांनीच एका स्तोत्रामध्ये वेगळ्या शब्दात उल्लेख केलाय, तो थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रणवो धनुष अरोह आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वैधव्यम चरव तन्मयो भवेत. ओंकार हे धनुष्य, त्याला जोडलेला बाण म्हणजे आत्मा जीव, त्या बाणाचं लक्ष ब्रह्म. शिकारी ज्याप्रमाणे सर्व जग विसरून लक्ष्याकडे एकदृष्टी होऊन पाहतो त्याप्रमाणे अप्रमादेन अवधान जरा देखील सुटू न देता पूर्ण तल्लीनतेने उपासना केली की बाण जसा लक्ष्याला भिडतो आणि त्यात रुतून बसतो, कधी कधी पूर्ण लपून जातो, त्याचप्रमाणे जीव ब्रह्ममय होतो, वेगळा राहत नाही. इतक्या लहान वयामध्ये आत्म्याची, ब्रह्माची आणि जीवाची अशी वेगळी कल्पना करणारा प्रतिभाशाली पुरुष नंतर असाधारण कार्य करू शकला यात फारसं काही आश्चर्य नाही. वयाच्या 5व्या वर्षीच शंकराचार्यांच्या वर असणारं पितृछत्र नष्ट झालं. अवघ्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे एका अर्थाने त्यांच्यावर मोठा आघातच झाला. परंतु त्यांची आई आर्यांबा ही विलक्षण धाडसी, महत्वाकांक्षी आणि वेगळ्या प्रकारची स्त्री होती. तिने ठरवलं की काही झालं तरी माझ्या मुलाच्या शिक्षणात खंड होऊ देणार नाही, त्याला एक मोठा विद्वान करीन, जसे की त्याचे आजोबा आणि वडील होते. आणि त्यामुळेच शंकराचार्यांना शिकण्याकरता तिने सतत प्रोत्साहन दिलं. 5व्या वर्षापासूनच शंकराचार्यांची जीवन दीक्षा आणि शिक्षणाला मोठा वेग आला आणि त्याचे परिणाम लवकरच दिसू लागले. 6व्या वर्षीच त्यांनी संन्यास आपण स्वीकारला पाहिजे असं मनाशी ठरवलं आणि या संसारिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अडकून न राहता एक वेगळं समाजाचं कल्याण करणारं जीवन जगायचं. अनेक लोक संन्यास घेतात, संसारापासून विमुक्त होतात, संसारातल्या सर्व बंधनांपासून, पाशापासून मुक्त होतात. शंकराचार्यांचा संन्यास मात्र तसा नव्हता, या संसारालाच मुक्त करणारा होता. या संसारापुढे असणाऱ्या अनेक समस्या, बंधन आणि अनेक विपदा याच्यातून मार्ग काढण्याकरता त्या थोर पुरुषांनी संन्यास घेतला होता. एकटा माणसानी आपल्या जीवनाचा, कुटुंबाचा सर्वस्व त्याग करून देशाचं आणि समाजाचं कल्याण करण्याची ही परंपरा आजतागायत चालूच आहे. शंकराचार्य कदाचित त्याचे पहिले पुरुष आहेत. संन्यास घेणं काही सोपं काम नाही. संन्यास घेण्याकरता आपल्या आसपासच्या सर्व बंधनांना, मोहांना, नातेसंबंधांना तोडून टाकायचं. आपण आजपासून या समाजाचा एक भाग नाही असा विचार करायचा. हे बोलणं सोपं आहे, कृतीत आणणं, त्यात वयाच्या 7व्या 8व्या वर्षी एखाद्या मुलांनी अशा प्रकारची कृती करणं ही कल्पनाही आपण करू शकणार नाही. ज्या वयात मुलं साधारणपणे खेळायला शिकतात आणि कदाचित अक्षर ओळख झाली असते अशा वयात मी संपूर्ण संसाराचा त्याग करीन, मोहाचा, बंधनांचा त्याग करीन असा उदात्त विचार मनाशी ठेवून पुढे जाण्याचा विचार ठेवणारा पुरुष काय अलौकिक प्रतिभेचा आणि श्रेष्ठत्वाचा असेल याची आपल्याला कल्पना येईल. परंतु संन्यासाकरता कुटुंबाची संमती लागते आणि म्हणून शंकराचार्यांनी आपल्या आईला संन्यासाची स्वीकृती मागितली. अर्थात त्या मातेचं हृदय इतक्या लहान वयाला, वयातल्या शंकराचार्याला संन्यासाकरता अनुमती देण्यास नक्कीच तयार नसणार. आणि म्हणून त्यांनी एक गंमतच केली. एकदा ते नदीवर, पूर्णा नदीवर स्नान करायला गेलेत तेव्हा अचानक त्यांचा पाय एका मगराने पकडला आणि ते आपल्या आईला म्हणाले, आई
आता हा मगर मला गिळून टाकणार आहे. फक्त एकच मार्ग आहे, तू मला संन्यास दिला, संन्यासाची अनुमती दिली तर कदाचित हा मला सोडेल, नाहीतरी मी तुला मुकणारच आहे. पण आता जर मला तू संन्यासाची अनुमती दिलीस, तर जरी तुला मी मुकलो तरी या संसाराला, तुला या सर्व बंधनातून मुक्त करून, मोक्ष प्राप्ती करून नक्कीच देईन, तुझ्या जीवनाचं सोनं होईल. मातेने ती गोष्ट मान्य केली आणि शंकराचार्यांचा संन्यास घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या काळात वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी एका स्तोत्राची रचना केल्याचं सांगितलं जातं. त्याच्याबद्दलची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तमिळ भाषेत त्याला सुवर्ण तुमन्ना असं म्हणतात. याचा अर्थ असा की एकदा शंकराचार्य भिक्षा मागण्याकरता निघाले. पहिल्या घरी त्यांना भिक्षा मिळाली नाही, दुसऱ्या घरी त्यांना भिक्षा मिळाली नाही, आणि म्हणून तिसऱ्या घरी जेव्हा ते भिक्षा मागायला गेलेत, त्यावेळेला त्या घरात जी स्त्री राहत होती ती अत्यंत निर्धन होती, आणि त्या दिवशी तिचं एकादशीचं व्रत होतं. ती स्वतःच उपाशी होती. आपला उपास सोडण्याकरता तिने काही बोर जतन करून ठेवले होते. जेव्हा शंकराचार्यांनी तिच्या दारापुढे उभं राहून म्हटलं, माते मला भिक्षा दे, तर ती म्हणाली, महाराज तुम्हाला मी काय देऊ, माझ्यापाशी ही दोन बोरं सोडली तर मलाच खायला काही नाही, मी तुम्हाला काय देणार. शंकराचार्य म्हणाले तिला, बाई तुझ्यापाशी असणारे बोरं मला दिले तरी चालतील, तू दे तर खरी. आणि त्यांनी लक्ष्मीची प्रार्थना केली, म्हणाले की माते माझा ज्याच्यावर आशीर्वाद आहे, जिला ज्या स्त्रीला ज्या कुटुंबाला मी आशीर्वाद देतो आहे, माझ्या जी कृपा छत्राखाली आहे, त्याच्यावर दारिद्र्याचं भय, दारिद्र्याची छाया तरी कशी पडू शकेल. आणि म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याकरता त्यांनी एक स्तोत्र लिहिलं, कनकधारा. अत्यंत सुंदर रचना आहे. अंगम हरे पुलक भूषण माश्रयंती, वृंगांग नैव मुकुला भरणम तमालम, अंगीकृत खिल विभूत पार गंग लीला, माल्यांगास्तू मम मंगल देवताया. ज्याप्रमाणे भ्रमर पत्नी किंचित उमललेल्या कळांनी अलंकृत अशा तमाल वृक्षांचा आश्रय घेते, त्याप्रमाणे श्री लक्ष्मीची कटाक्ष लीला श्रीहरीच्या रोमांचरूपी भूषणाने शोभून दिसणाऱ्या पुलकित अंगावर निरंतर पडित असते. सर्व मुलांचे अधिष्ठान असणाऱ्या लक्ष्मीची माझ्यावर कृपा व्हावी. आणि खरोखर लक्ष्मी मातेची त्या स्त्रीवर कृपा झाली, तिच्या घरावर सोन्याचा वर्षाव झाला असं सांगितलं जातं. ही गोष्ट खरी किंवा खोटी याला फारसं महत्व नाही. ज्या प्रकारच्या स्तोत्रांची रचना, ज्या प्रकारच्या पद्यांची रचना आचार्यांनी केली, ज्या वयात केली, त्यातून त्यांच्या प्रतिभेचं सुवर्ण वैभव दिसून येतं, ही मात्र गोष्ट आपण नाकारू शकत नाही. शंकराचार्यांच्या कालडी ग्रामाच्या निवासस्थानामध्ये त्यांची आई दररोज पूर्णा नदीवर स्नानाला जायची. पूर्णेला दक्षिण गंगा असं म्हणतात. परंतु त्यांचं घर त्या दक्षिण गंगेपासून थोड्या अंतरावर होतं. आईने शंकराला विनंती केली की बाबा, माझ्याच्याने इतकं दूर जाणं कधी कधी होत नाही, जर नदीच माझ्या घरापाशी आली तर. शंकराचार्यांनी पूर्णा नदीची प्रार्थना केली आणि त्या नदीने आपला प्रवाह बदलला. शंकराचार्यांच्या निवासासमीपच ती व्हायला लागली आणि आर्यांबेची ही इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली. एखाद्या पुरुषामध्ये महान शक्ती, विचार वैभव आणि तपश्चर्येचं सामर्थ्य असेल तर त्याला अनेक गोष्टी सहज शक्य होतात. कदाचित आपल्याला खऱ्यांना वाटणाऱ्या, विस्मयचकित करणाऱ्या गोष्टीही त्या तो खऱ्या करू शकतो. आपल्या धर्मामध्ये, परंपरांमध्ये आणि संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु मानलेला आहे. गुरु विना विद्या नाही असं आपण आजही मानतो, आणि गुरुने आपल्याला विद्या दान करून उपकृत करावं याच्याकरता गुरुची प्रार्थनाही करतो. आपण कदाचित अनेकांनी गुरु पौर्णिमेचा उत्सव कधीतरी साजराही केला असेल, परंतु अशा प्रकारचा चांगला गुरु मिळणं, जो मार्ग दाखवू शकेल, जो जीवनाला अर्थ देऊ शकेल, जो बुद्धीला वळण आणि विचारांना प्रेरणा देऊ शकेल, असा गुरु मिळणं फार कमी लोकांचं भाग्य असतं. आचार्यांना अशाच गुरुचा शोध होता आणि म्हणून गोविंदाप्पा नावांच्या गुरूंच्या खाली आचार्यांनी हटयोग, राजयोग, ज्ञानयोग यांचं 3 वर्ष अध्ययन केलं. आणि तेव्हा त्यांना गुरूंनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं, आता तू ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता योग्य व्यक्ती झालेला आहे. आपल्या गुरूंची प्रशस्ती करणं, गुरूंच्या आदराप्रती, गुरूंच्या बद्दल असणाऱ्या आदराप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, हे तर प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, प्रत्येक चांगल्या शिष्याचं, प्रत्येक चांगल्या विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. 12व्या वर्षी शंकराचार्यांनी आपल्या या गुरूंकडून जेव्हा ज्ञान प्राप्त केलं, त्यावेळेला गुरूंनी त्यांना आज्ञा केली की आता तू टीका लिहायला सुरुवात कर, आपलं लिखाण करायला सुरुवात कर. त्यावेळेला शंकराचार्यांनी सर्वप्रथम गुरूंना वंदन करणारं
गुर्वष्टकम नावाचं अत्यंत अप्रतिम स्तोत्र लिहिलेलं आहे. न भोगे न योगो न वाजी राजौ न कांता मुखे नैव वित्तेषु चित्तम मनश्चैन लग्नम गुरोन्द्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. गुरुशिवाय काय आहे? आपल्याला धन मिळालं, धान्य मिळालं, वैभव मिळालं, सुंदर पत्नी मिळाली, सर्व प्रकारची संपत्ती आणि साधन मिळाले, तरी गुरु कृपेशिवाय जीवनाला, जगण्याला, मनाला अर्थ राहत नाही. आणि म्हणून गुरुकृपा नाही तर काहीच नाही. ततः किम असा प्रश्न त्यांनी विचारला आणि तो अगदी योग्यच आहे. 16व्या वर्षी त्यांनी आपला लिखाणाचं कार्य, महत्वाच्या लिखाणा कार्याकरता सुरू केलं. महत्वाच्या ग्रंथांवर टीका करण्याकरता, त्यांचं विश्लेषण आणि विवरण करण्याकरता त्यांना आधुनिक व्यास म्हटलं जातं. ते याच्याचमुळे गोविंद गुरु भगवतपाद यांनी त्यांना अनुग्रह केला आणि सांगितलं तुला हवं ते मिळेल, पण शंकराचार्यांसारख्या व्यक्तीला काय हवं होतं? हो, सत्ता, वैभव, संपत्ती, संपदा, कुटुंब याचा मोह त्यांना नव्हता. म्हणूनच त्यांनी संन्यास घेतला होता. ज्याप्रमाणे कमलदल फुलल्यानंतर मनाला प्रसन्न करतं, त्याप्रमाणे त्यांचे विचार फुलल्यानंतर समाजाला त्यांनी प्रेरित करावं, प्रसन्न करावं, हीच त्यांची कामना होती. आणि हाच आशीर्वाद त्यांनी आपल्या गुरुला मागितला. गुरुच्या शोधामध्ये आणि गुरुच्या तपश्चर्येमध्ये शंकराचार्यांनी आपल्या जीवनाची पहिली 6 वर्ष खूपच योग्य प्रकारे व्यतीत केली. आणि मग या गुरुच्या कृपेबद्दल, अनुग्रहाबद्दल ते म्हणतात, क्षमा मंडले भूप भूपाल वृंदे सदा सेवितम यस्य पादारविंदम मनश्चेन लग्नम गुरु द्रिपंदे ततः किम ततः किम ततः किम. त्या महानुभावाच्या चरण कमलापाशी राजा महाराज नित्य पूजा करतात, त्याला शरण जातात. अशा गुरुच्या चरणावर मी शरण जात आहे. इतर कोणत्याही आसक्तीला बळी न पडता गुरुच्या कृपेचा मला लाभ मिळाला पाहिजे, अशी ती प्रार्थना करतात. इतक्या महान व्यक्तीने आपल्या गुरुंची इतक्या नम्रपणे जी प्रार्थना केली आहे ती खरोखरच मननीय आहे. शंकराचार्यांवर इतर अनेक लोकांनी अनुग्रह केला. त्याच्यापैकी मुनी बाबाजी नावाचे एक थोर पुरुष होते, त्यांनीही त्यांच्यावर अनुग्रह केला आणि नर्मदेपाशी त्यांना राजयोगाचं खरं ज्ञान प्राप्त करून दिलं. त्यांना त्यानंतर देशभ्रमणाची त्यांनी आज्ञाही केली. भाष्य लिहिण्याकरता आदेश मिळाल्यानंतर शंकराचार्य नर्मदेपाशी गेले. नर्मदेपाशी गेल्यानंतर नर्मदा नदीला मोठा पूर आला होता, पण गुरुप्रती जाण्याची त्यांची इच्छा काही त्यामुळे थांबली नाही. नर्मदा नदीचा पूर त्यांना थांबवू शकणार नव्हता. त्यांच्या नदीच्या पलीकडच्या तीरावर गुरूंचा आश्रम होता. तिथपर्यंत जाण्याकरता असणारं अवाढव्य असणारं हे संकट पुराचं ते कसं ओलांडायचं, नदीला पार कसं करायचं? पण शंकराचार्यांना मात्र त्याची मुळीच तमा नव्हती. आणि म्हणून गुरु गौडपाद यांनी जेव्हा शंकराचार्यांची ही इच्छा, ही तीव्र लालसा ज्ञानाप्रती असणारी, ही हा मनोनिग्रह आणि निष्ठा पाहिली, तेव्हा ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले की आता तू शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला पाहिजे. शंकराचार्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली, त्याचा विचार आपण नंतर करणारच आहोत. त्यांनी उपनिषदांवर टीका केली, हटयोग, राजयोग, ज्ञानयोग यांच्यावरही टीका केली. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्या विचारांना त्यांनी एक वेगळा आयाम आणि दिशा दिली. त्याचा परिणाम त्यांच्या तत्वज्ञान परिपूर्ण होण्यात तर झालाच, पण त्या समाजाला ज्या ज्ञानाची आवश्यकता होती, ज्या प्रकारे त्या ज्ञानाची आवश्यकता होती, ते ज्ञान ते सहजपणे देऊ शकले. नर्मदेला पार करून नर्मदेची कृपा मिळवल्याशिवाय आपण गुरूंकडे जायचं नाही. म्हणून त्यांनी नर्मदा अष्टक नावाचं एक उत्तम स्तोत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम दिशत सुपाप जात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे. हे देवी नर्मदे, मी तुझ्या चरण कमलांना नमस्कार करतो. सबिंदू म्हणजे कारंजाप्रमाणे ज्याच्यातून फवारे उडत आहेत, असे सिंधू सुस्खलत म्हणजे समुद्राकडे वेगाने धाव घेणाऱ्या तुझ्या प्रवाहातील तरंगभंग म्हणजे तरंगांच्या परंपरा अर्थात असंख्य लाठा, त्यांनी तुझे चरण कमल रंजित म्हणजे सुशोभित दिसत आहेत. दिशतसु म्हणजे शत्रूच्या ठिकाणी पापजात म्हणजे पापांच्या समूहाची उत्पत्ती करणारे तुझे जल, त्या जलाने तुझे चरण कमल संयुक्त म्हणजे नटलेले आहेत. हे देवी नर्मदे, माझ्यावर कृपा कर, मला अनुग्रह दे. आणि खरोखर नर्मदेने त्यांना निश्चितपणे अनुग्रह केला. शंकराचार्यांनी नर्मदेच्या परिसरामध्ये ज्ञान प्राप्ती केली आणि त्यानंतर त्यांचा पुढचा ज्ञानाचा प्रवास सुरू झाला. खरोखर शंकराचार्यांनी या गुहेत तपश्चर्या केली होती का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, परंतु याचंही उत्तर आता मिळालेलं आहे. 1979 साली नागराज शर्मा नावाच्या गृहस्थांनी नर्मदेच्या परिसरातील अनेक गुहांचा, अनेक आणि वेगवेगळ्या परिसराचा खूप सखोल अभ्यास केला, ठिकठिकाणी भेटी दिल्यात.
जवळपास 3-4 वर्ष अशा प्रकारे प्रयास केल्यानंतर त्यांना नेमका त्या गुहेचा शोध लागला. आणि गंमत म्हणजे त्या काळात असणाऱ्या शंकराचार्यांना त्यांनी द्वारका पीठाच्या तिथे बोलावलं आणि त्या दोघांनी पुरीच्या आणि द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी ती गुहा पाहिली आणि त्यानंतर त्या गुहेची त्यांना खात्री पटल्यावर असं घोषित करण्यात आलं की याच गुहेमध्ये शंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती. शंकराचार्यांनी जेव्हा भाष्य लिहायला सुरुवात केली त्यावेळेला ते बद्रीनाथात होते. तिथे त्यांनी त्यांच्या सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या भगवद्गीतेवरच्या भाष्याला, भगवद्गीतेवरच्या टीकेचा लिखाणाला प्रारंभ केला. स्वामी बद्रीनाथाच्या कृपेने त्यांचं हे लिखाण अत्यंत यशस्वी आणि सहजपणे पूर्ण झालं, याच्यात काही वादच नाही. परंतु त्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलेला आहे की कावेरीकार कार्य नर्मदो पवित्रे समागमे सज्जन धारणाय सदैव माधांत पुरे वसंत मोंकार मीराम शिव शिवमेक कमिळे. कावेरी आणि नर्मदा यांच्या पवित्र संगमाच्या परिसरात असलेल्या मांधाता नगरीमध्ये निरंतर सज्जनाचे संरक्षण करण्याकरिता वास्तव्य करीत असलेल्या सर्वश्रेष्ठ भगवान सदाशिव यांना ओंकारेश्वर म्हणतात, त्यांची मी अनन्य चित्ताने स्तुती करीत आहे. शंकराचार्यांनी जे महत्वाचं कार्य केलं ते म्हणजे आपल्या पवित्र मानल्या जाणाऱ्या, आपल्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या देवतांचं स्मरण, त्यांची स्तुती करणाऱ्या अनेक अनेक गीतांची रचना केली. त्याच्यामधून प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपल्या ज्या देवता आहेत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी आणि त्या देवतांचं खरं स्वरूप समजून घेण्याची एक योग्य पद्धती त्यांनी उपलब्ध करून दिली. ज्या ग्रंथांची शंकराचार्यांनी रचना केली त्याच्यामध्ये योगसूत्र, योगसूत्रावरील भाष्य, जयमाला हे सांख्य विचारांवरील लेखन, त्यानंतर अध्यात्म पाताळ या नावाचं लेखन आणि त्याशिवाय विष्णू सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशती यावरचं लिखाण अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यांच्या जीवनाचं सूत्र एका सोप्या शब्दात सांगितलं, ते म्हणजे अद्वैत. याच्याबद्दल आपण नंतरच्या एका व्याख्यानात विचार करणारच आहोत. परंतु एक लक्षात घ्या की आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये अंतर नाही हे सांगणं शंकराचार्यांच्या काळात अत्यंत अवघड पण तितकंच महत्वाचं का होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या काळात वैदिक धर्माला, वैदिक विचारांना मोठं आव्हान मिळालं होतं, वैदिक विचारांच्या आणि परंपरांच्या अनेक गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारची टीका होत होती आणि जणू काही वैदिक विचाराचा संपणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेला त्यांनी वैदिक तत्वज्ञानाला मोठी परंपरा, मोठा आधार आणि श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलं, त्याच्या करता आपलं जीवन सर्वस्व दिलं. अहम ब्रह्मास्मी सत्यम, ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे त्यांचं वाक्य प्रसिद्धच आहे. परंतु हे सिद्ध करणं काही सोपं नाही. आपलं सर्व विश्व खोटं आहे, माया आहे आणि फक्त ब्रह्मण सत्य आहे, आत्मा सत्य आहे, हे कसं सिद्ध करायचं याच्याबद्दलची एक कथा त्यांनी एका ठिकाणी लिहिलेली आहे, ती थोडक्यात सांगतो. एकदा एका जणाने विचारलं की हे जग मिथ्या आहे असं म्हणता म्हणजे कसं काय, तर स्वामी त्याला म्हणाले की ठीक आहे तुला लवकरच कळेल. रात्री तो व्यक्ती झोपी गेला, त्यांचा शिष्य, त्याला स्वप्नात असं लक्षात आलं की आपण एका राज्याचे, नगराचे राजकुमार आहोत. मग आपल्या एका सुंदर राजकुमारीशी लग्न झालेलं आहे, तिच्या बरोबर सुखाने संसार करीत आहोत. अचानक त्याच्या स्त्रीचा त्याला विरह होतो, तो तिच्या शोधामध्ये निघतो आणि जंगलात त्याला अनेक अनेक अडचणींना, अनेक समस्यांना आव्हान द्यावं लागतं आणि अखेर तो निराश होतो. त्याच वेळेला त्याची निद्रा उघडते. आचार्यांनी त्याला विचारलं, अरे सत्य काय होतं, स्वप्नात तू जो राजकुमार झाला होता ते की तुला स्वप्न जे पडलं होतं ते जर मिथ्या होतं आणि तू सत्य आहेत, तर आणखीन काय सत्य आहे. आपल्या सत्याबद्दलच्या, स्वतःबद्दलच्या कल्पना सातत्याने बदलत जातात. आपण स्वतःला अनेक आवरणांभोवती, आपल्या भोवती अनेक आवरण घालून घेतो, त्यामुळे आपल्याला स्वतःचा परिचय होत नाही, आपल्याला आपल्या आत्मतत्वाचा परिचय होत नाही आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवती असणारी सर्व नाती भोवती संपत्ती संपदा या सगळ्यांचा असा काही मोह पडतो की तेच सत्य आहे असं आपल्याला वाटतं. परंतु काळ वेगाने पुढे जातो, काल ज्या गोष्टी आपल्याला जवळच्या आणि सत्य वाटतात त्या आज राहत नाही, ज्या आज सत्य आणि जवळच्या वाटतात त्या उद्या तशा दिसणार नाहीत याची आपल्याला जाणीव होत नाही आणि म्हणून आपण या मोहजालात अडकतो आणि आपल्याला ही मायाच खरी वाटायला लागते. अहम ब्रह्मास्मी हे सांगणं सोपं आहे एका वाक्यामध्ये, पण त्याचं स्पष्टीकरण देणं अत्यंत कठीण आहे. ज्याला मृत्यू नाही, जन्म नाही, आई वडील हे सर्व काही नाही, जो स्वतंत्र आहे, जो अजन्म आहे, जो अमर आहे, ज्याला कुठल्याही प्रकारच्या बंधनांनी बांधून ठेवता येणार नाही असा आत्मा आहे आणि तो आत्माच मी आहे असं जेव्हा माणसाला याची जाणीव होते त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा परिचय होतो.
ब्रह्मसूत्रामध्ये शंकर भाष्यांनी अनेक शंकराचार्यांनी अनेक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिले म्हणजे अंतिम सत्य वास्तव काय आहे, ज्ञानप्राप्तीमध्ये असणारी अडचणी कोणती, अडथळे कोणते आहेत, या अडथळ्यांचं स्वरूप काय आहे, आपल्याला ब्रह्मतत्वाचा ब्रह्मतत्व प्राप्त करता येईल का, अनेक वेळा आपल्याला अनेक शास्त्रांचं ज्ञान आणि भूमिका का लक्षात येत नाही, कोणत्या पद्धतीने आपल्याला या ब्रह्मतत्वाचं आणि शास्त्रांचं ज्ञान होऊ शकेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आचार्यांनी ब्रह्मसूत्रावरील भाष्यांमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून त्याच्यात ते म्हणतात की जो खरा शहाणा आहे तो कसा विचार करतो, तर मूर्ख मनुष्य असं म्हणतो मीच देह आहे, विद्वान मनुष्य म्हणतो मी देह आहे आणि आत्मा माझ्या देहामध्ये आहे, परंतु जो खरा शहाणा आहे तो मात्र स्वतःला आपल्या आत्म्याला ओळखतो आणि म्हणतो की माझा आत्माच काय ते सत्य आहे. त्याला याची जाणीव झाली आहे की हे जग नश्वर आहे, या जगातल्या ज्या सर्व गोष्टी आपल्याला आज फार प्रिय वाटतात, फार आपल्या वाटतात, त्या आपल्या नाहीत, त्या आपल्यापासून वेगळ्या आहेत, त्या आपल्यावर आपली त्यांच्यावर मालकी किंवा स्वामित्व नाही, ज्यांच्यावर आज आपलं स्वामित्व आहे असं आपल्याला वाटतं, त्या उद्या तशा राहणार नाही आहेत, काळाबरोबर सर्व बदलणार आहे, याची जाणीव होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या एका स्तोत्रामध्ये ते म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणि तदा मे समत्व न मुक्तिर्बंधा इदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प आहे, निराकार आहे, व्यापक आहे, सर्व विकल्प मायेमध्ये असतातच, मी मायेचा साक्षी आणि अधिष्ठान आहे, आणि म्हणून माझ्या ठिकाणी विकल्प कसा संभवणार, सर्व इंद्रिये सर्व स्थाने व्यापून राहिलो आहे, व्यापकता मी असल्यामुळे सर्वत्र मी समान आहे, मी मुक्त स्वरूप असल्यामुळे बंध मुक्तता यांना माझ्या ठिकाणी अवसरच नाही, मी चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप, मी शंकर आहे. स्वतःमध्ये परमेश्वर पाहणं हे सोपं नाही, पण ज्याला याची जाणीव झाली आहे तोच मनुष्य इतरांचं कल्याण करू शकतो. तो त्या परमेश्वराच्या भूमिकेतून जगाकडे पाहू लागला की त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मोहबंधनात अडकता येत नाही. आणि म्हणून शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात अमृतम चैव मृत्यूश्च द्वयम देहे प्रतिष्ठितम मोहात उद्भवते मृत्यू सत्येनोत्पद्यते मृतम. सत्य हेच अमृताकडे जाण्याचा मार्ग आहे, हेच जीवनाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आहे. देहाच्या मोहात जो अडकला, जो या मायेमध्ये थांबला, त्याला सत्याचा परिचय होत नाही, त्याला ही माया हा भ्रमच सत्य वाटायला लागतो, आणि या भ्रमामुळेच त्याला अनेक प्रकारच्या मोहजालात सापडून तो स्वतःच नुकसान करत जातो. शंकराचार्य नंतर काशीला गेले, तिथे त्यांनी अद्वैत सिद्धांताची रचना करण्यापूर्वी वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं. ज्या ठिकाणी भगवान शंकराचा निवास आहे, शंकराची खरी नगरी म्हणून ज्या काशीचा उल्लेख केला जातो, तिचं चित्र येथे मी समोर दाखवलेलं आहे. परंतु तुमच्या लक्षात येईल की ते मंदिर अत्यंत भग्नावस्थेत आणि तिचा थोडाच भाग मंदिराच्या स्वरूपात आहे. तिथे आता दुसरी एक मशीद देखील झालेली आहे. शंकराचार्यांना त्यांचं वय तेव्हा 24 वर्ष असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. आपल्या आईवर त्यांचं नितांत प्रेम होतं, ज्यांनी त्यांना जन्म दिला, दीक्षा दिली, ज्ञान दिलं, दिशा दिली, अशा आईला ते सर्वात महत्वाचा आणि सर्वात प्रथम गुरु मानत होते. त्या महान स्त्रीची समाधी कालडी ग्रामात आहे. आईचा अंत्यसंस्कार त्यांनी स्वतः केला आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ एक स्तोत्रही लिहिला आहे, त्याला मातृवंदना असं म्हणतात, ते मी नंतर सांगणार आहे. परंतु ज्या काशीनगरीत शंकराचार्य राहत होते, त्या काशीनगरीचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते फारच महत्वाचं आहे. ते म्हणतात आरशात दिसणाऱ्या नगराप्रमाणे हे सर्व नामस्वरूपात्मक जग सच्चिदानंद रूप आत्म्यात प्रतीत होते. आणि या काशीनगरीच्या बद्दल त्यांनी अनेक प्रकारच्या रचनाही केल्या. या काशीनगरीत असताना त्यांची एकदा त्यांचा प्रवास चालू असताना नदीवरून येत असताना त्यांच्या रस्त्यामध्ये एक चांडाळ आला. शंकराचार्यांनी त्याला म्हटलं तू दूर हो, माझ्या मार्गातून बाजूला हो. तेव्हा त्या चांडाळाने त्यांना विचारलं तुम्ही दूर व्हायला कोणाला सांगता आहात हो, मला की माझ्या आत्म्याला? तुम्ही तर म्हणता की आत्मा आणि देह एकच आहे, माणूस म्हणजे आत्माच. मग जर आत्माच सर्वत्र आहे तर मग तुम्ही माझ्या आत्म्याला दूर कसा व्हायला सांगता? शंकराचार्यांना पटकन जाणवलं अरे हा प्रश्न विचारणारा व्यक्ती कोणी सामान्य नाही. तो जो चांडाळ होता त्याच्यासोबत एक स्त्री आणि 4 कुत्रे होते. शंकराचार्यांनी त्या चांडाळाला वंदन केलं, म्हणाले तू माझा गुरु हो. तो चांडाळ साक्षात आपल्या परमेश्वराच्या शंकराच्या रूपात प्रसन्न झाला आणि त्यांना म्हणाला की बाबा रे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर मागून घे. शंकराचार्यांनी परमेश्वराच्या या स्तुतीमध्ये नंतर मनीषा पंचकम नावाचं स्तोत्र लिहिलं सत्याचार्यस्य गमने कदाचित मुक्ती दायकम काशी क्षेत्रम प्रतिसह गौर्या मार्गे तू शंकरम.
अंत्यवेशधरम दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत शंकरसोपी चांडालस्तम पुनः प्राह शंकरम। ही गोष्ट खरी आहे की ज्याच्यावर परमेश्वराचा अनुग्रह झाला आहे, ज्याला प्रत्यक्ष परमेश्वरांनी दर्शन दिलं आहे, त्याला सर्व विद्या सर्व कला यांचं ज्ञान होतच, आणि तो अनुग्रह होण्याकरताच त्या देवाशी त्या परमेश्वराची अनन्य साधारण भक्ती करणं, त्याला समजून येणं महत्वाचं असतं। आचार्यांनी हाच उपदेश आपल्याला या दृष्टांतातून केलेला आहे। काशी नगरीचा त्या कालभैरवाला वंदन करताना शंकराचार्य म्हणतात, देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिदम शेखरम कृपाकरम नारदादी योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुरारीधनाथ कालभैरव भजे। सर्व देवांचा राजा इंद्रही ज्याच्या परम पवित्र चरण कमलांची सेवा करीत आहे, नागराज यज्ञोपवीताप्रमाणे ज्याच्या गळ्यामध्ये शोभत आहे, त्याने मस्तकावर चंद्र धारण केला आहे, जो शरणागतावर कृपा करणारा आहे, व्यास नारदादी ऋषीजनांच्या समुदायाने शुक सनकादी योगी जनांच्या समुदायाने त्याच्या चरणारविंदी वंदन केलं आहे, तो दिग्वस्त्र परिधान करणारा काशी नगरीचा अधिपती आहे, त्या कालभैरवाला मी शरण आहे। आर्यांबांचं अंतिम संस्कार करताना शंकराचार्यांनी आपल्या मातेबद्दल खूपच सुरेख शब्दामध्ये मातृवंदना केली आहे। त्यात ते म्हणतात, आस्ता तावदीय प्रसुद्धी चमय दुर्वार शूल व्यथा नैऋत्य तनु शोषण मलमयी शय्यात संवत्सरी एकस्यापि न गर्भभारण भारभरण देशस्य यस्या क्षमो दातुम निष्कृती मुन्न तोपी तनय स्तये जनये नम। मातेबद्दलची अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तम दर्जाची श्रद्धा त्यांनी नियमितपणे व्यक्त केली। तिला दिलेलं वचन की मी तुझ्या अंतिम समय तुला दर्शन देईन आणि तुझा अंतिम संस्कारही मी करीन, त्यांनी खरंच केलं, आणि त्यामुळे ते स्वतःला कृतार्थ झालो असं म्हणतात। त्यांचे एका स्तोत्रामध्ये ते म्हणतात, पुत्रो जायते क्वचिदबी उमाता कधी न। खरंच आहे, एखाद वेळेला मुलगा वाईट निघू शकेल पण आई कधी वाईट नसते। त्यांनी आपल्या आईच्या सेवेतून आईबद्दलचे महती सांगून सर्व जगाला हा आपल्याला उपदेश केला आहे, स्त्रीत्वाची पूजा करा, मातृत्वाची पूजा करा। त्यानंतर शंकराचार्यांनी उपनिषदांवर टीका लिहिली। असं मानलं जातं की उपनिषदांवरच्या सर्वोत्कृष्ट रचना सर्वोत्कृष्ट विवेचन आचार्याने ज्या प्रकारे केलेलं आहे तसं इतर कोणी केलं नाही। त्यांनी 8 उपनिषदांवरचं विवेचन केलं, त्याच्यामध्ये रोधकारण्य छंदोग्य ऐतरेय तैतिरीय केन या उपनिषदांचा समावेश होतोच, त्यासोबत ईशाउपनिषद कठोपनिषद मुंडकोपनिषद यांच्यावरही त्यांनी टीका केली। या सर्व टीकांबद्दलचा विवेचन आपण नंतरच्या व्याख्यानात बघूया। शंकराचार्यांनी अनेक शिष्यांना अनुग्रह दिला, अनुग्रहित केलं, त्यांना वेगवेगळे आशीर्वाद देऊन दिव्य ज्ञानही प्राप्त करून दिलं। त्याच्यापैकी एक होते सनंदन। सनंदनांना जेव्हा शंकराचार्यांना भेटायचं होतं त्यावेळेला समोरून येणाऱ्या नदीला पार करून त्यांना यायचं होतं। शंकराचार्य त्याला म्हणाले की तू ये माझ्या दर्शनाला, पण वस्त्र तुझे भिजता कामा नये। सनंदनांना मोठं आश्चर्य वाटलं, विस्मय वाटलं की हे कसं शक्य आहे, पण त्यांनी गुरुंवर त्यांची असाधारण श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी त्याच नदीमध्ये पाय टाकला, परंतु आपोआपच नदीने त्यांना मार्ग करून दिला आणि ते चालतच आले। केवळ गुरुकृपेमुळे हे शक्य झालं। शंकराचार्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कुमारील भट्ट यांच्यासोबत झालेला वादविवाद। कुमारील भट्ट हे बौद्ध मताचे मोठे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी अनेक पंडितांना पराभूत केलं होतं, सॉरी हिंदू मताचे वैद्य मताचे पंडित होते, त्यांना अनेक बुद्ध पंडितांना त्यांनी पराभूत केलं होतं। परंतु त्यांना एकदा एका वादविवादामध्ये आव्हान देण्यात आलं की जर तुमचं असं म्हणणं आहे की वेद हे सत्य आहेत अंतिम सत्य आहेत तर तुम्ही हे सिद्ध करण्याकरता वरून उडी मारा आणि बघूया। त्यावेळेला कुमारील भट्टांनी ते आव्हान स्वीकारलं, पण ते बोलताना असं म्हणाले जर वेद सत्य असतील तर, परंतु जर हा शब्द लावल्यामुळे ते पराभूत झाले। कुमारील भट्टांना मोठं वाईट वाटलं आणि त्यांनी त्या क्लेशामुळे आत्मदाह करायचं ठरवलं। शंकराचार्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते त्यांना भेटायला गेले, तेव्हा शंकराचार्यांना कुमारील भट्ट म्हणाले तुझं एकच कार्य आहे, तू या वेदांना पूर्व प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दे, या वेदांचा थोरवी या वेदांचं तत्वज्ञान सगळ्या जगाला समजावून सांग, वेदावर आक्षेप घेणाऱ्या चार्वाक मतासारख्या अनेक मतांचा पराभव कर आणि तरच तुला खऱ्या अर्थाने या सनातन धर्माचा उद्धार केल्याचं खरं पुण्याला प्राप्त होईल। त्यावेळेला सुरेश्वर या नावाने ओळखल्या जाणारे मंडन मिश्र नावाचे एक महान पंडित होते। शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटले आणि वादविवाद झाला त्याच्याबद्दल नंतर सांगतो, परंतु त्यापूर्वी त्यांच्या एका अजून शिष्याबद्दल सांगितलं पाहिजे।
त्याचं नाव होतं मुक्त हस्ता हस्तामूलक. शंकराचार्य जेव्हा आपल्या जगप्रवासाला भारत भ्रमणाला निघाले त्याला अनेक ठिकाणाला त्यांनी भेट दिली. एका ठिकाणी जेव्हा ते भेट द्यायला आले त्यावेळेला एका घरात त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा जो मुलगा त्यांच्या पुढे आला तो अवघा 6-7 वर्षांचा होता. त्यांच्या जोडीत भिक्षा घालताना तो काहीच बोलला नाही. शंकराचार्य त्याला म्हणाले तू बोल काहीतरी. परंतु तो मुलगा मुका होता. शंकराचार्यांनी त्याच्या शिष्यावरून हात फिरवला आणि त्याला म्हणाले तुला मी आशीर्वाद देऊन उपकृत केला आहे. त्यानंतर तो मुलगा बोलला त्याला मोठं दिव्य ज्ञान प्राप्त झालं. त्यांनी अनेक स्तोत्रांची रचना केली आणि म्हणून त्याला मुख हस्तामलक असं म्हणतात. शंकराचार्यांनी आपल्या या भारत भ्रमणामध्ये नंतर शृंगेरी मठाची स्थापना केली. विभंडाव नावाचे जे मुनी होते त्यांचा तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असणारा आश्रम त्या पवित्र स्थळावर त्यांनी आश्रम स्थापन करायचं ठरवलं. त्याचं कारण असं सांगितलं जातं की जेव्हा ते या नदीच्या किनाऱ्यावर प्रवास करत होते त्यावेळेला त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं. एक बिडूक अंड देत होता आणि त्याचे रक्षण करण्याकरता त्याच्या डोक्यावर छाया करणारा एक साप त्यांना दिसला, एक नाग दिसला. त्यांनी सांगितलं की हे खरं खऱ्या अर्थाने हे पवित्र तीर्थ आहे आणि म्हणून त्यांनी त्या तीर्थाची निवड केली. त्यांचं असं म्हणणं होतं की शृंगेरी हे शून्य वैरभाव असणारं कुठल्याही प्रकारचं, खरं पाहिलं तर अहिनकुलांचं वैर प्रत्येकाला माहिती आहे परंतु अशा प्रकारचं वैरत्व इथे व्यक्त होत नाही. इथे सर्वत्र समभाव आहे, सर्वत्र आदराची पवनतेची मित्रभावनेची प्रचार झालेला आहे आणि म्हणून इथे अशा पवित्र मठाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. या शृंगेरी मठाची निर्मिती झाल्यानंतर शंकराचार्यांनी तिथे काही काळ निवास केला. तिथे त्यांनी विवेक चुडामणी, अपरोक्ष परानुभूती, आत्मबोध आणि वेदांत केसरी व आणि सर्व वेदांत सार यासारख्या अनेक ग्रंथांची रचना केली. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये शंकराचार्य सातत्याने लिखाण करीत राहिले. वेगवेगळ्या ग्रंथांवर टीका करणं, वेगवेगळ्या ग्रंथांची रचना करणं हे त्यांनी आपलं जीवन ध्येय मानलं. केवळ एक चांगला लेखक होण्यास त्यांची कामना नव्हतीच, त्यांचं खरा जीवनाचा हेतू या लिखाणातून भारताच्या विचार वैभवाचा, वेदविद्येचा आणि वेदांच्या पवित्र ज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा, त्याचं आकलन होऊन लोकांच्या मनाला एक आल्हाद मिळावा, लोकांच्या मनात वेदांप्रती सनातन धर्माप्रती आदर निर्माण व्हावा, हेच त्यांच्या जीवनाचं खरं कार्य होतं आणि म्हणून हा लेखनाचा प्रपंच होता. त्यांच्या आणखीन एका शिष्याबद्दल सांगितलं पाहिजे. त्याचं नाव होतं तोटक. तो एक लहान मुलगाच होता. त्याला आई वडील नसल्यामुळे तो शंकराचार्यांची सेवा करण्याकरता त्यांच्या आश्रमात राहू लागला. सर्व शिष्य शंकराचार्यांची त्याची नेहमी चेष्टा करायचे कारण त्याला काहीच येत नव्हतं. परंतु त्यांनी मनोभावानी शंकराचार्यांची सेवा करणं कधीही थांबवलं नाही. त्याला खात्री होती की एक दिवस आचार्य त्याला उपकृत करतील, अनुग्रहित करतील. आणि एक दिवस खरंच आचार्यांनी त्याला बोलावलं तेव्हा त्यांचे शिष्य त्याला म्हणाले अहो त्याला कशाला बोलावतं, त्याला काही येत नाही. परंतु आचार्य म्हणाले नाही, त्याला माझा खरा अर्थ कळलाय माझ्या जीवनाचा, त्याला माझा खरा अनुग्रह प्राप्त झाला आहे. आणि त्यांनी त्याला म्हणलं तोटका काहीतरी बोल. आणि खरोखर तोटकाने जो तोटक जे बोलला तर त्यांनी 13 श्लोकांचं एक अत्यंत अप्रतिम स्तोत्र रचना केली. त्यात तो म्हणतो सर्व शास्त्रांची खोली आपण जाणून घेऊ शकतो, सर्व उपनिषदांचं प्रतिपादन आपण करू शकतो. जोपर्यंत त्या शंकराचा शिष्य असणाऱ्या आदिशंकराचा आपण मी माझ्यावर अनुग्रह होत नाही तोपर्यंत मात्र मला काहीही कुठलंही ज्ञान मिळू शकत नाही. शंकराची कृपा, आचार्यांची कृपा हाच माझ्या जीवनाचा खरा अर्थ आहे. खरं आहे ज्याच्यावर गुरुचा अनुग्रह झाला आहे त्याला गुरुनी त्याच्यावर गुरुची कृपा झाली आहे त्याला कुठलंही ज्ञान अशक्य नाही. वयाच्या 25व्या वर्षी शंकराचार्यांनी आपल्या दक्षिण दिग्विजयाला आणि त्यानंतर भारत दिग्विजयाला प्रारंभ केला. हा दिग्विजय म्हणजे काय होतो हो, तर संपूर्ण भारतामधल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, मंदिरांना, पवित्र स्थळांना भेटी देऊन सनातन धर्माची रूढी, सनातन धर्माची परंपरा, सनातन धर्माबद्दलचं वैभव सगळ्यांना माहिती करून देणं, त्याची पुनर्स्थापना करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. आणि म्हणून त्यांनी भारतातल्या अनेक मंदिरांना, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, सर्व ठिकाणी लोकांना जागृत करण्याचा, त्यांचं उन्नयन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ह्या दिग्विजयाचा जो आपण व्याप पाहिला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की वयाच्या 25 ते 29 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये खाली कालडीपासून तर वरती काश्मीरपर्यंत, आपण काश्मीर ते कन्याकुमारी वगैरे म्हणतो पण करेच वेळा आपल्या आयुष्यभरात एवढा प्रवास आपण कधी करू शकत नाही, हा प्रवास त्यांनी अवघ्या 3 वर्षात केला. उज्जैन, प्रयाग, वाराणसी, गोमुख बद्रीनाथ, केदारनाथ,
कामपुत्र, द्वारका, सोमनाथ अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या धर्माचा विचारांचा प्रसार केला. तिरुपती, कांची यासारख्या दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी तर त्यांचा प्रवास झालाच होता, पण अशा प्रकारे संपूर्ण भारताचा प्रवास करून त्यांनी सनातन धर्म आणि वैदिक तत्वज्ञानाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. हे करीत असताना त्यांनी चार ठिकाणी आपले महत्वाचे आश्रम स्थापन केले, द्वारका पीठ, ज्योतिर्माला पीठ, ज्योतिर्मठ पीठ, गोवर्धन पीठ आणि शारदा पीठ. हे चार पीठ भारताच्या चार वेगवेगळ्या दिशांना आहेत. आपण असं म्हणतो की इंग्रज येईपर्यंत भारत एकसंघ कधीच नव्हता, भारतात एका विचाराची, एका एका संकल्पनेची रचनाच झाली नव्हती. हे किती खोटं आहे हे शंकराचार्यांच्या या कार्यावरून तरी आपल्या कमीत कमी लक्षात घ्यायला पाहिजे. शंकराचार्यांच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा टप्पा त्यांच्या वयाच्या 28व्या वर्षी सुरू झाला, त्याला पीठारोहण असं म्हणतात. पीठारोहण म्हणजे काश्मीरमध्ये त्या काळात शारदा पीठ नावाचं अत्यंत महत्वाचं विद्या केंद्र होतं. या विद्या केंद्राला भेट देऊन तिथे वादविवाद करायचा आणि या वादविवादात इतर सर्व पंडितांना पराभूत करायचं. परंतु त्याचं एक अजून वैशिष्ट्य होतं, या मंदिराला, या पीठाला चार दरवाजे होते. प्रत्येक दारावर एक वेगवेगळ्या विषयावर वादविवाद करायचा, म्हणजे ते दार उघडे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर आणि दक्षिण. अनेक विद्वानांनी, अनेक विदुषी, अनेक संन्यास्यांनी, योगींनी प्रयत्न केला, पण कोणीही दक्षिण दार मात्र आजपर्यंत उघडू शकलं नव्हतं. शंकराचार्य जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी शारदा पीठामध्ये आपला वाद प्रारंभच केला. तिथल्या अनेक विद्वानांना, पंडितांना त्यांनी आपल्या विचारांनी प्रभावित केलं, पराभूत केलं असं म्हणता येणार. पण त्यामुळे ते सर्व लोक त्या अत्यंत कृतज्ञ झालेत, प्रसन्न झालेत आणि त्यांनी शंकराचार्यांना म्हटलं की स्वामी, तुमच्या ज्ञानापुढे आम्ही नतमस्तक होत आहोत. आणि दक्षिण दार उघडल्या गेलं, चारही दरवाजे उघडून शारदा पीठामध्ये आपल्या ज्ञानाची पताका फडकविणारा असा हा असाधारण पुरुष त्यावेळात केवळ त्यावर त्यावेळेला केवळ 29 ते 30 वर्षांचा असावा. त्यामुळे त्या शारदा पीठाचं त्यांनी पीठारोहण केलं. या शारदेचं मंदिर जे आहे त्याच्याबद्दल विवेचन करताना, त्याची प्रार्थना करताना, शृंगेरीच्या शारदेची प्रार्थना करताना ते म्हणतात, माला सुधा कुंभ विबोध मुद्रा विद्या विराजत करव वादी जाताम अपार कारुण्य सुधाम नंबुराशीम श्री शारदाम प्रणतोस्मी नित्यम. शारदेचं मी नित्य स्मरण करतो, तिची नित्य पूजा करतो, तिची उपासना करतो, कारण तिच्या अनुग्रहाने, तिच्या कृपेनेच मला नवीन विज्ञान, नवीन ज्ञान प्राप्त होतं. अखेर शंकराचार्यांनी वयाच्या 32व्या वर्षी केदारनाथ येथे महासमाधी घेतली. त्या मंदिराची दुर्दशाच आपण म्हणावा म्हणता येईल अशा प्रकारची आज आपण इथे पाहतो या चित्रामध्ये. इतका महान पुरुष ज्या ठिकाणी लीन झाला, ज्याने तिथे महानिर्वाण स्वीकारलं, त्या मंदिराला आपण गौरवाचं स्थान आणि उत्तम प्रकारची रचना करू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे. हा आपल्याकरता मोठा खेदाचा क्षण मानला पाहिजे. शंकराचार्यांनी ज्या शारदा पीठामध्ये वादविवाद केला आणि भारत दिग्विजय आपला पूर्ण केला, त्या शारदा पीठाचं मंदिराची अवस्था तुम्हाला या चित्रात पाहायला मिळेल. काश्मीरमध्ये दाल लेकच्या जस्ट बाजूला पूर्ण विरुद्ध दिशेलाच या मंदिर, हे मंदिर आजही आहे. परंतु तुम्हाला त्याची गंमत म्हणजे आपल्या आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया नावाच्या भारतातल्या सर्वोच्च संस्थेनी या मंदिराचा उल्लेख करताना त्याचा उल्लेख सुलेमान तख्त या नावाने केलेला आहे. खरं बोलतं राजा सॉलोमन कधी तिथे आला नव्हता, त्यामुळे त्याचं तख्त तिथे असायची गरजही नाही आणि शक्यताही नाही तरी देखील. आणि गंमत म्हणजे त्याच्या पुढे इतिहासकारांनी आणखीनच एक विनोद केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे शंकराचार्यांचं मंदिर आहे हे त्याला ज्योतिर्मयेश्वर असं म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य काय तर म्हणे महाराज जहांगीर साहेब, मुघलांचे एक मोठे राजे, तिथे आले होते. त्यांच्या पत्नीने तिथे त्यांना बिर्याणी आणि पुडिंग खाऊ घातलं आणि तेव्हा ते म्हणाले, जगातली सगळ्यात सुंदर जागा जर कोणती असेल तर काश्मीर आहे. तो तुम्हाला कदाचित तो शेरही माहिती आहे, हमी दसतो हमी दसतो. खरंच का शारदा पीठाचं हे वैशिष्ट्य आहे? या महान पुरुषांनी तिथे वेदविदांगावर अभ्यास करून आपल्या विज्ञे आपल्या विद्येनी प्रज्ञेनी सगळ्या जगाला चकित केलं, अनेक विद्वानांना शास्त्रात पराभूत केलं, विद्येची आणि धर्माची पुनर्स्थापना केली. त्याचं मंदिर, त्याचं स्मारक, त्या शारदेचं स्मारक असणाऱ्या मंदिराची ओळख आपण अशा प्रकारे करून देऊ शकतो का? आणि आज त्या मंदिराची जी जीर्णावस्था झाली आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात थोडंही कारुण्य, थोडाही खेद नाही का? आपल्यापैकी एकालाही असं वाटत नाही का की या मंदिराची पुनर्स्थापना झाली पाहिजे, त्याला त्याचं पुनर्वैभव, त्याची समृद्धी, त्याची संपन्नता त्याला पुन्हा मिळवून दिली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का? ज्या माणसाने आपल्या देशाकरता, धर्माकरता, विचारांकरता, तत्वज्ञानाच्या थुरवीकरता आपलं जीवन आयुष्य दिलं, त्याच्या स्मरणार्थ असणारं हे महान मंदिर इतक्या दुरावस्थेत असावं ही त्याच्याकरता नाही आपल्याकरता अत्यंत खेदाची बाब आहे. शंकराचार्यांचं
शंकराचार्यांच्या या थोर कार्याचा गौरव आता 2020 मध्ये मात्र होत आहे. आता जम्मू काश्मीरचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत श्री मनोज सिन्हा यांनी त्या मंदिराचा पुनरुद्धार करायचं ठरविलेलं आहे. देव त्यांना सद्बुद्धी आणि सामर्थ्य देव एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा एक उल्लेख करू इच्छितो. डू नॉट बी प्राऊड ऑफ वेल्थ पीपल रिलेशन्स अँड फ्रेंड्स ऑर युथ. आपल्या वैभवाचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या संबंधांचा, मित्र आप्तेष्टांचा, आपल्या तारुण्याचा गर्व करू नका. हे सर्व काळाबरोबर निघून जाणार आहे. एका निमिक्षार्धात हे नष्ट होऊन जाणार आहे, कारण हे जग नश्वर आहे. जे जे माझं मी आणि माझ्या करता आणि मी केलं असं समजून ज्या अहंभावाने आपण हे सर्व करतो, यापैकी कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. हे नश्वर आहे. हे आपण सोबत घेऊन आलो नव्हतो, सोबत नेणार नाही होतो. खरं जर श्रेष्ठ काही असेल तर तो आपला आत्मा. आपण लोकांकरता केलेलं चांगलं कार्य हेच आहे. आणि म्हणून या भ्रामक जगाला विसरा आणि खरा स्वतःला, आपल्या आपल्या स्वतःला ओळखा आणि आपल्या जीवनाचा इतरांना लाभ करून द्या, कारण तेच खरं टिकणार आहे. आणि म्हणून शंकराचार्यांचं चरित्र एका श्लोकामध्ये एका जणाने लिहिलेलं आहे, आर्यांबा जठरे जनी द्विज सती दारिद्र्य निर्मूलम संन्यासाश्रय गुरुप्रसदन गुरुप्रसदनम श्री मंडना देर्जय शिष्योग्य ग्रहणम सुभाष्य रचनम सर्वज्ञ पीठाश्रय पीठानाम रचनेति संग्रहमयी चैषा कथा शंकरी. शंकराचार्यांची कथा एवढ्या छोट्या श्लोकामध्ये पण इतकी परिपूर्णपणे सांगण्यात आली आहे की माता आर्यांब्याच्या उदरी त्यांचा जन्म झाला. एका दरिद्री स्त्रीचं कनकधारासारखं स्तोत्र रचना करून दारिद्र्य निर्मूलन केलं, संन्यासाचा स्वीकार केला, गुरूंची कृपा प्राप्त केली, मंडन मिश्रांचा पराभव केला, शिष्य स्वीकारलेत, अनेक सुभाष्य रचना केल्या, विविध पीठांची निर्मिती केली आणि या देशाला, या संस्कृतीला, या विचारांना मोठं वैभव प्राप्त करून दिलं. असा पुरुष विरळाच. आणि म्हणून शंकराचार्यांच्या शब्दामध्ये सांगू इच्छितो की ज्या लाईक द अपिअरन्स ऑफ सिल्वर इन मदर ऑफ पर्ल द वर्ल्ड सीम्स रिअल अंटिल द सेल्फ द अंडरलाईंग रियालिटी इज रिअलाइज. खरं आहे, मोत्याच्या सुवर्ण किंवा चंदेरी झळाळीने आपण थोडा वेळ भ्रमित होतो, मोहात पडतो, पण खरी झळाळी ही नाही. त्या मोत्यामध्ये असणारं तेज ही खरं सत्व आहे, हे खरं वैभव आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचा परिचय होईपर्यंत आपल्याला जीवनाचा अर्थ कळत नाही. आपल्या स्वतःचा परिचय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मवैभवाची जाणीवच होत नाही. आणि म्हणून शंकराचार्यांनीच म्हटलेल्या एका शेवटल्या श्लोकामध्ये आजच्या व्याख्यानाचा शेवट करतो. मनोबुद्ध्य अहंकार चित्तानी नाम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू इदानंद स्वरूप शिवोहन शिवोहन. मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, कान नाग नेत्र मी काही नाही. मी आकाश नाही, धरती नाही, अग्नी नाही, वायू नाही. मी फक्त शुद्ध चेतना आहे. मी अनादि आहे, अनंत आहे, अमर आहे. मित्र हो, शंकराचार्यांचा जीवनपट एवढा छोटासाच आहे. 32 वर्षांचं आयुष्य मिळणारा माणूस सुदैवी तर म्हणता येणार नाही आपल्या दृष्टीने, पण 32 वर्षात भारताच्या 3200 पिढ्यांना उपकृत करणारा, उद्धरणारा महापुरुष विरळाच. ज्या काळामध्ये वैदिक धर्मावर, सनातन धर्मावर मोठं आक्रमण झालं, भारताच्या वैभव विचार वैभवाला आव्हान दिला गेलं आणि कदाचित आता हा ही सनातन धर्माची परंपरा आता नष्ट होणार की काय असं जेव्हा वाटू लागलं, तेव्हा शंकराचार्यांनी आपल्या विचार वैभवानी, बुद्धी वैभवानी आणि लेखनानी नव्याने धर्माची पुनर्स्थापना केली. ते खऱ्या अर्थाने धर्मसुधारक, धर्मप्रसारक होते, भारताला जोडणारे होते, भारताला एकत्र आणि अखंड ठेवणारे होते. आजही आपल्याला अखंड भारताची कामना आहेच ना. मग या भारताला अखंड ठेवणाऱ्या महापुरुषाचं स्मरण करणं, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण एक छोटीशी गोष्ट करू शकतो. आपण काही शंकराचार्यांसारखे मठ स्थापन करू शकणार नाही, देशभ्रमण करून धर्माचा प्रसार करू शकणार नाही. आपल्या सगळ्यांच्या मर्यादा मला, माझ्या सगळ्या सगळ्यांच्या मर्यादा मला मान्य आहे, पण आपल्या परिसरात असणाऱ्या मंदिरांचा तर आपण जीर्णोद्धार करू शकतो. ते स्वच्छ आणि नीटनेटके ठेवू शकतो, ते लोकांनी पाहावे, त्याचं दर्शन घ्यावं, इतकं चांगल्या प्रकारे त्यांची रचना, त्यांचं वैभव टिकवू शकतो. हे जरी आपण करू शकलो तरी खऱ्या अर्थाने शंकराचार्यांच्या थोर कार्याला आपण एक अत्यंत उत्तम आदरांजली दिली असं म्हणता येईल. शंकराचार्यांचं पुनर्स्मरण करतो. पुढच्या शुक्रवारी त्यांच्या जीवन कार्याचं, तत्वज्ञानाचा आपण परिचय करून घेऊ. आपल्याला आजचं माझे विचार आवडले असतील, अनेक त्रुटी आहेत, दोष आहेत माझ्यामध्ये, माझ्या विचारामध्ये, सादरीकरणात, त्याची जाणीव ठेवून तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि माझं आजचं व्याख्यान संपवतो. धन्यवाद.